नमस्कार, मी आशा। आपण पाहता डिस्कवरी न्यूज। डिस्कवरी न्यूजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सोहळ्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शरद पवार यांच्याबद्दल आपल्या भावना मांडताना कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार यांनी राष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। आलेले सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले। यावेळी खासदार सुनील तटकरे, छगन भुजबळ, श्रीनिवास पाटील, भालचंद्र मुनगेकर, अमोल कोल्हे, बाळासाहेब पाटील, सुप्रिया सुळे, शशिकांत शिंदे, अनिकेत तटकरे, प्राजक्ता तनपुरे, विद्या चव्हाण, हेमंत टगले, शिवाजीराव गर्जे, प्रमोद हिंदूराव, हसन मुश्रीफ, राजेश टोपे, धनंजय मुंडे, एकनाथ खडसे, दिलीप वळसे पाटील यांच्यासह सर्व राजकीय पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा दिलेल्या। द ब्युरो रिपोर्ट, डिस्कवरी टीव्ही न्यूज। आदरणीय पवारसाहेब, उपस्थित असणारे प्रांताध्यक्ष जयंतराव, भुजबळसाहेब, सुनीलजी, सर्व व्हर्च्युअल संवादाच्या निमित्तानं वेगवेगळ्या जिल्ह्यातून उपस्थित असणारे सर्व नेतेगण, कार्यकर्ते, उपस्थित असणारे सर्व माझे बंधू भगिनी, स्टेजवरचे सर्व मान्यवर पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, खरं तर वेळ बऱ्याच झालेला, आपल्याला सगळ्यांना साहेबांचं विचार ऐकायचे आहेत, परंतु अनेकांनी पवारसाहेबांच्या 82व्या वाढदिवसाच्या निमित्तानं इथंही आपल्या सगळ्यांच्या समोर विचार मांडले आणि व्हर्च्युअल संवादाच्या निमित्तानं बीड असेल, जळगाव असेल, औरंगाबाद असेल, नागपूर असेल, कोल्हापूर असेल, अशा वेगवेगळ्या भागातून देखील, ठाणे असेल, आपल्या सहकाऱ्यांनी आपली आपली मतं मांडली। महाराष्ट्राच्या देशाच्या राजकारणामध्ये सर्वमान्य, सर्वसमावेशक, अनुभवी, दूरदृष्टीचं नेतृत्व म्हणून पवारसाहेबांची ओळख आहे। आदरणीय पवारसाहेबांच्या 82व्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांचं अभिचिंतन करत असताना मला एक गोष्ट जरूर सांगायची, अनेकांनी अनेक दाखले दिले, परंतु आजचे देशाचे पंतप्रधान मोदीसाहेब पण म्हणालेले होते की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार साहेबांचा आदर करणाऱ्यांच्या यादीत मीही असून त्यांनीच मला राजकारणात बोट धरून चालायला शिकवलं, त्यांचंच बोट धरून राजकारणात चालायला शिकलो, ही गोष्ट सार्वजनिकरित्या स्वीकारण्यात मला अभिमान वाटतो। अशा पद्धतीचं जरी राजकीय मतमतांतर असू शकतं, विचार वेगवेगळे असू शकतात, पक्ष वेगवेगळे असू शकतात, परंतु देशाच्या पंतप्रधानांचा पण मनाचा मोठेपणा आणि त्याच्यामध्ये पवारसाहेबांचं स्थान हे आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा प्रतिस्पर्धी पक्ष असलेल्या भाजपचे सर्वोच्च नेते पंतप्रधान मोदी साहेबांनी आदरणीय पवारसाहेबांच्याबद्दल व्यक्त केलेल्या भावना, साहेबांच्या नेतृत्वाच्या विचारांच्या आणि प्रदीर्घ राजकीय सामाजिक कार्यकारिणीचा गौरव आहे असं मी तरी समजतो। या होत्या डिस्कवरी न्यूज। तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात, 9388420420। तर वेळ झाली निरोप घेण्याची। उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस, तोपर्यंत धन्यवाद।